या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. त्या अनुषंगाने इतर जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हा पोलीस बुलढाणा यांनी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील तालुका ठिकाणी व नगर परिषद हद्दीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक निर्गमित करण्यात आले आहे. सर्व बुलढाणा जिल्हावासियांना पोलीस प्रशासनातर्फे निवेदन आहे की महाराष्ट्रामध्ये यवतमाळ, अमरावती, मालेगाव, नांदेड या शहरांमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 144 CRPC म्हणजे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेला आहे. त्या दृष्टीने जेवढे राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायचं की कोणी मोर्चे, धरणे, आंदोलन यावर सक्तपणे मनाई करण्यात आलेली आहे. या बुलढाणा परिसरामध्ये म्हणजे नगर परिषदा, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरामध्ये संपूर्ण 144 म्हणजे जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेली आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यायची आहे.